मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे झपाटलेलं गाव. लेखक रामेश्वर घोडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सुंदरवाडी नावाचं गाव. आता तुम्हाला गावाच्या नावावरून वाटत असेल की गाव पण खूप सुंदर असेल, पण नाही. गेली कित्येक वर्ष गाव एका भयंकर परिस्थितीत आहे. गावाच्या पूर्वेला एक पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली एका दगडाला सेंदूर लावलेला आहे. कोणी म्हणतं तिथे मुंजा आहे, तर कोणी म्हसोबा आहे. गावात कोणताही कार्यक्रम असला तर त्या मुंजासमोर नैवेद्य ठेवावं लागे. ही प्रथा पिढ्यानं पिढ्या चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी शनिवार होता. शाळेला 12 वाजता सुट्टी झाली. दामू आणि आकाश दोघं ठरवतात की आज गावालगतच्या ओढ्याला मासे पकडायला जाऊ. दोघे जण जातात, पण त्यांना काही शिकार खावत नाही. ते फिरून फिरून खूप दमतात. त्यांना खूप तहान लागते, पण जवळपास पाणी नसल्याने ते घराकडे निघतात. वाटे त्यांना ते पिंपळाच्या झाडाजवळून जात असताना खूप भीती वाटते. आकाश दामूला म्हणतो, तिकडे बघू नको, सरळ चाल. पण काही केलं तरी ती मुलंच ना. दामूचं लक्ष त्या झाडाखाली असलेल्या देवापुढे जाते. तिथं नैवेद्याचं ताट ठेवलेलं असतं. त्या ताटात अंडी, भात, चपाती आणि थोडा शिरा असतो. हे सर्व पाहून दामूला भूक आवरेना. तो आकाशला म्हणतो, आक्या चल की रे, ते निवत खाऊ, लय भूक लागली आ. आकाश घाबरत त्याला म्हणतो, तू काय येडा झालास का देवापुढचं खायला? चल घरी जाऊन जेवूयात. पण दामू त्याचं एक पण ऐकून घेत नाही आणि तेथील सर्व नैवेद्य तो खातो आणि आकाश सोबत गावाकडे निघतो. वाटेत त्याला आकाश म्हणतो, तुला नको म्हणत होतो तरी पण तू देवाचं नैवेद्य खाल्ला आहेस, आता काही झालं तर? अरे काही होत नाही, तू उगीच टेन्शन घेत आहे. आणि काही वेळाने ते घरी जातात. घरी गेल्यावर दामू पाणी पित असताना त्याला रक्ताची उलटी होते आणि तो जागेवर खाली कोसळतो व प्राण सोडतो. दामूच्या घरी शोकाकुळ पसरली. सर्व गाव दुःखात होता, पण हे गावकऱ्यांसाठी काही नवीन नव्हतं. गेली कित्येक वर्ष सुंदरवाडीमध्ये महिन्याला 15 दिवसाला कोणाचा तरी बळी जात असे. दामू आणि आकाशला ओढ्याकडे जातेवेळी एका मुलाने पाहिले होते. जेव्हा आकाशला गावातील माणसाने विचारलं तर त्याने सांगितलं की दामूने त्या पिंपळाच्या झाडाखालचा नैवेद्य खाल्ला होता. गावकऱ्यांना वाटलं की देवापुढचा नैवेद्य खाल्ल्यामुळं दामूला जीव गमावा लागला. असेच काही दिवस गेले. रमेश आणि त्याची बायको आरती यांचं महिन्यापूर्वी लग्न झालेलं. रमेश पत्नीला सुंदरवाडीला त्याच्या मावशीला भेटण्यास आला होता. त्याला येऊन फक्त 2 दिवस झाले होते. एक दिवस तो मावशीचे शेत बघण्यासाठी रानात आला. दिवसभर तो शेतात फिरला. तो दुपारी जेवण करून आराम करावा म्हणून तो एका झाडाखाली झोपला. त्याला खूप गाढ झोप लागली आणि जेव्हा रमेशला जाग आली त्यावेळी सायंकाळ झाली होती. तो गडबडून जागा झाला आणि घराकडे निघाला. तो त्या पांदीतून जात होता. त्या पांदीच्या दोन्ही बाजूंनी खूप झाडे होती. तिथून जात असताना त्याला खूप भीती वाटत होती. तो झापझाप पावले टाकत होता. तोच त्याला आवाज आला. तो इकडे तिकडे बघू लागला. परत त्याला एका स्त्रीच्या ओरडल्याचा आवाज आला. आता मात्र त्याला घाम फुटला. त्याचं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं आणि तो पळू लागला. अचानक त्याचा पाय कशाला तरी अडकून तो खाली पडला. आता त्याच्या समोर एक विद्रूप बाई होती. ती खूपच भयानक होती. ती क्षणात त्याच्या जवळ आली. आता तिचा चेहरा रमेशच्या समोर होता. त्याच्या तोंडून एक मोठी किंचाळी बाहेर पडली.
रात्र झाली तरी रमेश घरी आला नाही म्हणून त्याची बायको आणि मावशीला खूप चिंतेत होत्या. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या विचारत होत्या, पण कोणाला काही माहीत नसल्याचे सांगितलं. रात्र तशीच गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका माणसाला तो मृत अवस्थेत गावाच्या वेशीवर पडलेला दिसला. तो पळत गावामध्ये जातो आणि गावकऱ्यांना घेऊन येतो. सर्व गाव त्याला पाहण्यासाठी वेशीवर आला होता. रमेशच्या मृत्यूची बातमी जेव्हा त्याच्या बायको आणि मावशीला समजते तेव्हा त्यांचे रडून रडून हालत खराब झाली. रमेशची बायको तर अर्ध मेली झाली. रमेशची अंत्यविधी पूर्ण झाली. गावात विविध प्रकारच्या चर्चा चालू होत्या. दोन माणसं आपापसात बोलू लागली. तो पाहुणा पिंपळाच्या झाडाकडे गेला होता का? नाही रे, तो तर गावाच्या वेशीवर मरून पडला होता. आणि गावाची वेस पश्चिमेला आहे आणि ती पिंपळाचं झाड पूर्वेला आहे. काय माहीत असं किती दिवस चालणार या गावात. अरे किती माणसं गाव सोडून निघून गेलेत. आणि तो व्यक्ती हात जोडून वरती आकाशाकडे पाहून म्हणतो, देवा आता तूच रक्षण कर रं गावाचं. 15-20 दिवस झाले गाव आता शांत झाला होता. शांताबाई नावाची स्त्री तिच्या शेजारी असलेल्या कमलबाईला सरपण काढण्यासाठी जाऊ म्हणते, पण कमलबाईची तब्येत ठीक नसल्याने ती एकटीच जाते. दुपारचा टाईम असतो आणि ऊन पण खूप असते. ती त्या फांदीत काड्या काढत असताना तिला विचित्र हसण्याचा आवाज येतो. शांता इकडे तिकडे बघते, तिला कुणीच दिसत नाही. परत तिला हसण्याचा आवाज येतो. आता मात्र तिला घाम फुटतो. ती तिथून पळत सुटते. ती खूप वेळ धावत असते पण ती त्या पांदीच्या बाहेर जात नाही. ती फिरून परत त्या जागेवर येत असते. तिला खूप दम लागतो. हृदय जोरजोरात धडधड करत होतं आणि अशातच तिला हार्ट अटॅक येतो आणि ती खाली कोसळते आणि जागीच तिचा मृत्यू होतो. दुसऱ्या दिवशी शांताबाईचा सर्व विधी उरकून गावातील सरपंच, पोलीस पाटील असे गावातील मोठी मंडळी एक सभा बोलवतात. एक व्यक्ती उभा राहतो आणि बोलायला लागतो, सरपंच हे काय होत आहे आपल्या गावात? आहो जरी असं चालू राहिलं तर गावामध्ये एक पण माणूस जिवंत राहणार नाही. आता तुम्ही सांगा आम्ही कसं करायचं? कितीतरी माणसं गाव सोडून गेली, किती निष्पाप माणसांना आपला जीव गमावा लागला. हे सर्व थांबवायला पाहिजे, यावर काहीतरी तोडगा काढा. गावातील सर्वजण हो हो यांचं बरोबर आहे, काहीतरी करायला पाहिजे म्हणून सांगतात. नंतर सरपंच सर्वांना शांत बसायला सांगतात आणि ते बोलतात, आपण लवकरच यावर काहीतरी उपाय करू, पण तुम्ही पण काळजी घ्या. एकट्याने गावाच्या बाहेर पडू नका. त्या पिंपळाच्या झाडाकडं आणि पांदीत एकट्या माणसाने जाऊ नका. तुम्हाला तर माहीतच आहे आपलं गाव म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी गत झाली आहे. नंतर ते गावकऱ्यांना काही सूचना देऊन सभा संपवतात. सरपंच जेव्हा त्यांच्या वाड्यावर येतात त्यांच्या मागे गावातील काही माणसे आणि पोलीस पाटील येतात. सरपंच सर्वांना आत बोलवतात, सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करतात. सरपंच त्यांना वाड्याकडे येण्याचं कारण विचारतात. गावातील पोलीस पाटील भिकाजी सर्वांना सांगतो, गावकऱ्यांनो आपल्या गावात जे काही होत आहे त्याचं मूळ कारण ती पांदन वाट आहे. माझ्या वडिलांनी मला सर्व सांगितलं आहे. 30 वर्षांपासून ती पांदीतली वाट चालू केली. गेली कित्येक वर्ष ती बंद होती. 30 वर्षांपासून आपण बघत आलो आहोत. ती पांदन वाट चालू केली तेव्हापासून आपल्या गावामध्ये माणसे मरायला लागले आहेत. तेवढ्यात एक वयस्कर आजोबा उठतात आणि सरपंचांना सांगतात, हो सरपंच पोलीस पाटील म्हणतात ते बरोबर आहे. तुमच्या वडिलांच्या काळात ती पांदन वाट बंद होती तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. माझ्या आजोबांनी पण मला लहानपणी सांगितलं होतं की त्या पांदीकडे जायचं नाही, तिथे हाडळ आहे. आजकालची युवा पिढी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. जेव्हा ती पांदीतली वाट तुम्ही चालू केली त्यावेळी आम्ही म्हातारी माणसांनी किती जीव तोडून सांगितलं होतं की ती पांदन वाट सुरू करू नका, तिथं हाडळ आहे. पण ऐकताय कोण? आता सर्व गावकऱ्यांना त्या म्हाताऱ्याचं बोलणं योग्य वाटत होतं. तेवढ्यात एक तरुण उठला आणि म्हणाला, सरपंच एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ज्या दिवशी माणूस मरतो त्या दिवशी आमोसे असते किंवा पौर्णिमा असते. काही जण हो म्हणतात. नंतर सरपंच सर्वांना सूचना देतात, कोणी आमोस्याला किंवा पुनवेला
रात्री घराच्या बाहेर जाऊ नका आणि दिवसा पण एकट्याने गावाबाहेर जाऊ नये. आपण यावर काहीतरी उपाय लवकरच करू. पाहता पाहता अमावस्येचा दिवस येतो. आता मात्र सर्व गावकरी सावध झाले होते. रात्री कोणीही घराबाहेर पडत नव्हतं. सर्वजण आपापल्या घरात देवाचा धावा करू लागले. तेवढ्यात काहींच्या दरवाजावर थापा पडत होत्या तर काहींच्या घरावर दगडे. सर्व गावात भीतीचे वातावरण होते. काही वेळाने तिच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. सर्व गावात तिचा आक्रोश चालू होता. गाव आता सकाळ कधी होईल याचीच वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सर्व गाव एका ठिकाणी जमला. काही माणसे तर गाव सोडून जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्या सरपंच तिथे आले. सर्वजण आपापसात चर्चा करत होते. सरपंचांनी सर्वांना शांत केले. ते बोलू लागले. गावकऱ्यांनो, रात्री काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून मी आज तालुक्याला जाणार आहे. तिथे एक खूप नावाजलेले मांत्रिक आहे असं मी ऐकलंय. आज मी त्याला आपल्या गावात घेऊन येतो. आणि सरपंच गावातील एक दोन माणसांना सोबत घेऊन जातात. तिथे गेल्यावर त्या मांत्रिकाला सर्व घटना सविस्तर सांगतात. मांत्रिक गावात येण्यास तयार होतो पण तो 20,000 रुपये घेतो. संध्याकाळ होते तरी पण सरपंच गावाकडे आले नाही म्हणून सर्व गावकरी चिंतेत होते. तेवढ्या सरपंच आणि मांत्रिक आले. मांत्रिकाला बघितल्यावर सर्व गाव आनंदी झाला. त्यांना वाटत होतं की आता सर्व ठीक होईल पण लवकरच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. मांत्रिकाची ताकद त्या हाडळीसमोर टिकली नाही आणि तो पण मारला गेला. आता मात्र गावकऱ्यांनी जगण्याची आशा सोडून दिली. शेजारच्या गावामध्ये गोविंद नावाचा व्यक्ती आला होता. त्याला जेव्हा सुंदरवाडी गावाबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या त्याने ठरवलं की आपण सुंदरवाडीला भेट द्यायची. आणि एक दिवस तो सुंदरवाडीला आला. त्याने सरपंचांची भेट घेतली. सर्व विचारपूस केल्यानंतर गोविंदला त्या गावाबद्दल आपुलकी वाटते आणि तो ठरवतो की आपण या गावासाठी काहीतरी करायला हवं. तो सरपंचांना सांगतो, मी जेव्हा पुण्यात होतो तेव्हा माझ्या शेजारी राहत असलेल्या एका स्त्रीला बाहेरची बाधा झाली होती. तिच्या नवऱ्याने खूप अंगारे दुपारी केले. बरेच तांत्रिक मांत्रिक झाले पण काहीच फरक पडला नाही. शेवटी त्यांना एका माणसाने एकदंत यांच्याबद्दल माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी ते तिथे आले आणि त्या स्त्रीचा जीव वाचवला. नंतर गोविंद सांगतो, मी त्यांचा मोबाईल नंबर घेतला आहे. तुम्ही एकदंत यांना फोन करून माहिती द्या. ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. नंतर सरपंच एकदंत यांना फोन करतात आणि गावाबद्दल पूर्ण माहिती देतात. एकदंत त्यांना सांगतात, मी 2 दिवसात तुमच्या गावी येतो. जेव्हा गावकऱ्यांना समजते की आपल्या गावामध्ये एकदंत नावाचे खूप ज्ञानी मांत्रिक येणार आहेत ते खूप खुश होतात. सायंकाळचे 7 वाजले असतील. गावात राहणारा चंदू गवळी आरडाओरडा करून रडत असतो. काही गावकरी त्याला काय झालं म्हणून विचारतात तर तो सर्वांना रडून सांगतो, सकाळी आमचा गडी गाय घेऊन चरायला गेला होता पण आता आला तेव्हा 3 गाय कुठे हरपून बसल्यात काय माहीत. त्यांना खूप शोधलं पण त्या काही दिसल्या नाहीत. आणि तो जोरजोरात रडायला लागला. गावकरी चंदूला शांत करतात व त्याला म्हणतात, आम्ही गाय शोधायला मदत करतो पण आम्हाला 1 महिना दूध फ्री द्यायला लागेल. तो हो म्हणतो आणि चंदू त्याचा गडी व गावातील 5-6 माणसांना घेऊन गाय शोधण्यासाठी निघतात. दिवस मावळून जातो व अंधार खूप होत असतो. ते सर्व गायींना आवाज देतात, खूप शोधतात पण त्या कुठे गेल्या असतील काय माहीत नाही. एक व्यक्ती चंदूच्या गड्याला विचारतो, तू शेवटी त्या गायींना कुठे पाहिलं होतं? त्या पिंपळाच्या झाडाजवळ. आता सर्वजण खूप घाबरतात. त्यातला एक माणूस म्हणतो, आपण सर्वजण सोबत जाऊ म्हणजे भीती वाटणार नाही आणि एकमेकांना धीर पण देता येईल. ते घाबरत घाबरत त्या पिंपळाच्या झाडाजवळ येतात. चंदूच्या गड्याला सांगतात, तू गायींना आवाज दे. तो आवाज देतो. तेवढ्या त्यांना कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो. ते खूप घाबरतात आणि इकडे तिकडे पळतात. त्यांना आता परत जोरजोरात हसण्याचा आवाज येतो. तेवढ्या चंदू गवळीचा पाय दगडाला लागतो आणि तो खाली पडतो.
बाकीचे सर्व समोर पळून जातात। ते जेव्हा गावाजवळ येतात तेव्हा त्यांना चंदूची एक मोठी किंकाळी ऐकू येते। ते सर्व आपापल्या घरी जातात। दुसऱ्या दिवशी चंदू गवळ्याचं प्रेत वेशीवरती पडलेलं दिसतं। सरपंच गावकऱ्यांना रागाने म्हणतात, किती वेळा सांगितलं की त्या पांदीकडे रात्री जाऊ नका, तरी पण तुम्ही ऐकत नाहीत। तेवढ्या चंदूचा गडी उठतो आणि सरपंचांना म्हणतो, त्या पांदीकडे नाही, आम्ही गावाबाहेरच्या पिंपळाच्या झाडाकडे गेलो होतो। आता सरपंच जास्त चिडले आणि त्याला विचारतात, कशाला गेला होता तिकडं? नंतर तो चंदूचा गडी रात्री जे काही घडलं काय आणि कसं झालं ते सर्व सांगतो। सरपंच आता खूप विचारात पडले। त्यांनी एकदंत यांना फोन करून सर्व माहिती दिली आणि तुम्ही लवकर या म्हणून सांगतात। दुसऱ्या दिवशी एकदंत सुंदरवाडीत येतात। गावात आल्यावर ते सरपंच व गावकऱ्यांना भेटतात। सरपंच व गावकरी त्यांना बघून जरा आश्चर्यचकित होतात व एकदंत यांना म्हणतात, आम्हाला वाटलं की एखादा दाढी असलेला भगवे कपडे घालून कोणता तरी महाराज येईल, पण तुम्हाला साध्या वेशात पाहून मस्त वाटतंय। आणि सर्व हसायला लागतात आणि सर्व सरपंचांच्या वाड्यावर जातात। एकदंत यांचा पाहुणचार करतात। संध्याकाळ होत असते। जेवण उरकून ते गप्पा मारत बसतात। त्यांच्यासोबत गावातील काही मंडळी पण असतात। एकदंत गावकऱ्यांना बोलत असताना त्यांनी गावामध्ये आतापर्यंत काय काय घटना झाल्या, कोण कसं मारलं गेलं हे सर्व काही विचारून घेतलं। गावातील माणसांनी एकदंत यांना सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला। काही वेळ विचार करून एकदंत यांनी त्यांच्या पिशवीतून पिशाचे वेद बाहेर काढला। पिशाचे वेदाद्वारे एकदंत यांना कोणत्याही जागेचा अथवा वस्तूचा भूतकाळ पाहता येत होता। त्यांनी डोळे मिटून त्यांच्या गावाचा भूतकाळ पाहिला। काही वेळाने त्यांनी डोळे उघडले। सरपंच आणि गावकरी एकदंत यांना काय पाहिले, कोण आहे त्या पांदीत, असे बरेच प्रश्न विचारतात। एकदंत सर्वांना शांत करतात व त्यांना भूतकाळ सांगायला सुरुवात करतात। फार वर्षापूर्वी शेजारच्या गावात निर्मला नावाची देवदासी होती। देवदासी म्हणजे देवीला सोडलेली स्त्री। देवदासीला लग्न प्रपंच संसार करता येत नाही। त्यांना फक्त देवाची सेवा करण्यात संपूर्ण आयुष्य घालायला लागते। निर्मला दिसायला खूप सुंदर होती। तिच्याबरोबर आणखीन काही देवदास्या होत्या। त्यांना गावाच्या बाहेर एका कुटीमध्ये राहावं लागे। पहाटे उठून स्नान करून देवाची पूजा करणे व गावात जोगवा मागून त्यांना खायला लागे। एकदा निर्मला व तिच्याबरोबर दोघीजणी गावात जोगवा मागण्यासाठी गेल्या असता गावातील टवाळखोर मुलांची तिच्यावर नजर पडते। संधी साधून एक मुलगा तिला प्रपोज करतो, पण ती त्या मुलाला स्पष्ट सांगते, मी एक देवदासी आहे, मला प्रेम घर संसार यामध्ये पडता येत नाही। आम्ही फक्त देवींची सेवा करतो, आमचं सर्व जीवन देवीच्या नावे असतं। एवढं सांगून पण त्या मुलाला काही फरक पडला नाही। तो दुसऱ्या दिवशी तिच्या मागे लागतो। असं रोजच तो तिला परेशान करू लागतो। नंतर काही दिवसांनी तो मुलगा आणि त्याचे दोन जोडीदार एक प्लॅन करतात। ती अशी आपल्या हाती लागणार नाही, तिला उचलावं लागेल। म्हणून ते दुसऱ्या दिवशी संधी साधून तिला बेहोश करतात। तिचे हातपाय तोंड बांधून सुंदरवाडीच्या पांदीत आणतात। तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करतात। त्याची भूक भागल्यावर ते तिघे तिला मारून टाकणार होते। तेवढ्यात एका बैलगाडीचा आवाज आला। थोड्या वेळाने येऊन तिला खल्लास करू, विचार करून ते तिघे तिथून पळून जातात। निर्मला तिथे झाडाझुडपात पडून विवळत कणत असते। त्या बैलगाडीत बसणाऱ्या माणसाला तिचा आवाज ऐकू येतो। तो बैलगाडी उभा करतो आणि आवाजाच्या दिशेने जातो, तर तिथे निर्मला निर्वस्त्र पडलेली असते। ती त्या माणसाला मदत करा म्हणून विनंती करते। तो तिचा निर्वस्त्र देह पाहून त्याच्यामधला राक्षस जागा होतो आणि तो पण त्याची भूक मिटवतो। या दरम्यान ती अर्धमेली होते आणि देवीचं नाव घेऊन ती जीव सोडून देते। तिला मेलेलं पाहून तो व्यक्ती तिथून बैलगाडी घेऊन पळून जातो। संध्याकाळची वेळ होती। ते तिघे त्या पांदीत तिच्याकडे येतात आणि समोरचं दृश्य पाहून तिथून पळून जातात। ते बघतात की तिचा सर्व देह कुत्रे खात आहेत। सर्व अवयव इकडे तिकडे पडलेले असतात आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी अमावस्या असते।
तिचा आत्मा बदला घेण्यासाठी तडफडत होता। त्याच रात्री तिने त्या तिघांना आणि त्या बैलगाडीवाल्या माणसाला खूप निर्दयीपणे मारले आणि त्या दिवसापासून जो कोणी अमावस्येला पौर्णिमेला त्या पांदीत जातो त्या व्यक्तीला ती ठार करते। तेवढ्या सरपंच एकदंत यांना विचारतात, बाकीच्या देवदासींनी तिचा तपास केला नाही का? हो, त्यांनी त्या रात्री तिला खूप शोधलं, पण त्या तिघांनी त्या देवदासींना खोटं सांगितलं की निर्मला एका मुलाबरोबर पळून गेली, आम्ही तिला त्या मुलासोबत जाताना पण पाहिलं आहे, म्हणून त्या देवदासींनी तिचा जास्त शोध घेतला नाही। एवढ्या सरपंच एकदंत यांना त्या पिंपळाच्या झाडाबद्दल विचारतात। एकदंत स्मित हास्य करतात आणि त्यांना सांगतात, उद्या तुम्हाला ते कळेलच, रात्र पण खूप झाली होती। एकदंत सर्वांचा निरोप घेऊन आराम करायला जातात। सर्व गावकरी आपापल्या घरी निघून जातात। उद्या काय होईल म्हणून सर्व गावकरी चिंतेत होते। दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतो। एकदंत सर्व ठीक करतील म्हणून सर्वांना एक आशेचा किरण दिसतो। एकदंत यांना पूजेसाठी जे काही सामान लागणार होते त्याची यादी सरपंच यांना देतात आणि सर्वजण तयारीला लागतात। पाहता पाहता दिवस मावळायला येतो। सर्व तयारी करून एकदंत त्या पांदीकडे निघतात आणि गावकऱ्यांना सांगतात, तुम्ही कोणी तिकडे येऊ नका, फक्त देवाला प्रार्थना करा की सर्व काही ठीक होईल। तर झाली होती। एकदंत एकटेच त्या पांदीकडे निघाले। रातकिडे किरकिर करत होते। झाडावर बसलेलं घुबड आवाज करू लागलं। अमावस्येची रात्र असल्यामुळे सगळीकडे अंधार दिसत होता। एकदंत टॉर्चच्या प्रकाशात समोर चालत होते। ते पांदीजवळ येतात। तिथे होम पेटवून काही मंत्राचा जाप करून होमाच्या अग्नीत उदी वगैरे टाकतात। तेवढ्यात त्यांना एक भयानक किंकाळी ऐकू येते। एकदंत न घाबरता त्यांचा मंत्रजाप चालू ठेवतात। तेवढ्या समोरून एक लाकूड एकदंत यांच्या अंगावर येऊन लागते। ते काहीतरी मंत्र म्हणत असतात आणि त्यांच्या समोर ती येऊन उभी राहते आणि त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी ती जोरजोरात ओरडते। ती भयानक आक्रोश करत त्यांच्यावर धावून येते, पण त्यांना हात लावणार। तेवढ्यात विजेचा धक्का बसावा तशी ती दूर जाऊन पडते। आता मात्र ती खूप चिडते आणि पाहते की एकदंत यांच्या बाजूने एक गोल रिंगण आहे। ते एक मंतरलेल्या उदीचं रिंगण होतं। तिनं जोरात एक किंकाळी केली, नंतर खूप वारा वाहू लागला। त्या वाऱ्यामुळे एकदंत यांच्या भोवतालचं रिंगण नाहीस होतं। एकदंत काही करणार एवढ्या ते दूर जाऊन पडतात। आसपासचे दगड त्यांच्या अंगावर येऊन लागतात। निर्मला एका भरड्या आवाजात एकदंत यांना म्हणते, आजपर्यंत मला मारण्यासाठी किती मांत्रिक तांत्रिक आले, त्यांना मी जिवंत जाऊ दिलं नाही आणि आता तू आलास माझ्या हाताने मरायला। असं म्हणून ती एकदंत यांना परत हवेत उचलून फेकते। ते थोडस दूर जाऊन पडतात। एकदंत यांना खूप मार लागतो। ते अडकळत उभे राहतात। मनात काहीतरी विचार करून ते त्यांच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ तिच्या अंगावर फेकतात। ती जोरात किंचाळते आणि गायब होते। एकदंत यांना थोडा वेळ मिळतो। ते कसं बस त्यांच्या पिशवीजवळ येतात। त्यातली करेच्या पाण्याची बाटली आणि कागदाची पुडी काढतात। तेवढ्यात ती त्याच्या पाठीमागे येते, विचित्र आवाजात हसते। ती एकदंत यांच्यावर हल्ला करायला समोर येते। तेवढ्यात एकदंत चपळाईने तिच्यावर करेचे पाणी टाकतात। तिच्या अंगाची लाई लाई होते। ती जोरात आक्रोश करते। तिच्या किंकाळ्याचा आवाज गावातील माणसांना पण ऐकू जातो। गावकरी विचारात पडतात की नेमकं तिकडे काय चालू असेल। सर्व वातावरण भारून गेल्यासारखं होतं। नंतर एकदंत तिच्यावर त्या कागदाच्या पुडीतील अंगारा टाकतात। ती आता पेट घेते। तिच्या अंगातून आगीचे लोट बाहेर पडतात। ती खूप जोरजोरात ओरडत काही क्षणात नाहीशी होते। एकदंत हात जोडून देवाची क्षमा मागतात, कारण की ती एक देवदासी होती आणि एकदंत यांनी तिला आता मुक्ती दिली होती। एकदंत जखमी अवस्थेत हळूहळू सुंदरवाडीकडे निघतात। इकडे गावकरी खूप काळजीत असतात की तिकडे काय चालू असेल। एकदंत ठीक तर असतील ना? शेवटी न राहून सरपंच तिकडे जाण्यासाठी निघतात।
पण गावातील काही माणसं त्यांना जाण्यापासून अडवतात. ते सरपंचांना सांगतात. एकदंत सांगून गेले की त्या पांदीकडे कोणी येऊ नका. पण सरपंच सर्वांना म्हणतात, ते आपल्या गावासाठी एवढं करत आहेत. त्याने आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता त्या हाडळीसोबत लढत आहेत. आपण त्यांना मदत करायला हवी. सरपंचांचं बोलणं सर्वांना पटतं आणि गावातील तरुण मुलांना घेऊन सरपंच पांदीकडे निघतात. अर्ध्या वाटेत आल्यावर त्यांना एकदंत बेशुद्ध अवस्थेत दिसतात. ते त्यांना गावात घेऊन येतात. गावातील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करतात. दुसऱ्या दिवशी एकदंत यांना जाग येते. एकदंत यांची प्रकृती आता बरी असते. त्यांना पाहून गावकरी खूप खुश होतात. नंतर सरपंच एकदंत यांना त्यांच्या घरी घेऊन येतात. गावकरी तिथे जमा होतात. एकदंत सर्वांना शांत करतात व रात्री घडलेलं सर्व सांगतात. गावकरी खूप आनंदी होतात. सर्वजण एकदंत यांचे आभार मानतात. तितक्या सरपंच एकदंत यांना विचारतात, तुम्ही त्या हाडळीला मुक्ती मिळवून दिली, पण एक गोष्ट बाकी आहे. एकदंत स्मितहास्य करतात आणि सरपंचांना म्हणतात, सरपंच मला माहीत आहे तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाबद्दल विचारत आहात. सरपंच हो म्हणतात, ते पण तुम्हाला लवकरच कळेल. काही वेळाने तिथे एक पोलिसांची गाडी येते. त्या गाडीतून गावातील पोलीस पाटील, काही पोलीस आणि दोन व्यक्ती बाहेर येतात. त्या दोन माणसाचे हात बांधलेले असतात. ते साधारण 40 वर्षाचे होते. गावकऱ्यांना प्रश्न पडतो की ही काय भानगड आहे, कोण आहे ते दोन माणसं, त्यांना इथं का बांधून आणलंय. ते सर्व गोंधळ पाहून गावातील पोलीस पाटील सर्वांना शांत करतात आणि एकदंत संपूर्ण कथा सांगायला सुरुवात करतात. त्या दिवशी मी तुमच्या गावाचा भूतकाळ बघितला. मला त्या पिंपळाच्या झाडाबद्दल एक वेगळीच गोष्ट समजली. तिथे कोणतं भूत वगैरे काही नाही. हे दोघं होते. काही वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये यांच्या वडिलांनी ती अफवा पसरवली होती की त्या पिंपळाच्या झाडावरती भूत आहे. यांचे वडील चोर होते. ते चोऱ्या करून सर्व पैसे दागिने त्या पिंपळाच्या झाडाच्या थोड्यासमोर एका भुयारामध्ये लपवून ठेवत. मरण्यापूर्वी त्यांनी ह्या दोघांना त्या भुयाराबद्दल सांगितलं. काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि हे दोघे भाऊ चोऱ्या करून पैसे त्या भुयारामध्ये लपवत असे. एका दिवशी या दोघांना तुमच्या गावातील एका माणसाने पाहिलं. या दोघांनी भीतीमुळे त्या माणसाला मारून टाकलं. तेव्हापासून गावकरी या पिंपळाच्या झाडाला जास्तच घाबरू लागले आणि नंतर ते पोलीस सर्वांना पुढची माहिती सांगू लागले. झाडाची दहशत वाढावी म्हणून या दोघांनी एक युक्ती आखली. त्या पिंपळाच्या झाडाखाली देवापुढे जो नैवेद्य ठेवला जात असे, हे दोघे त्यात विष टाकत आणि जर कोणत्या प्राण्याने तो खाल्ला की तो मरत असे. तुमच्या गावातला दामू नावाचा मुलगा तो विषारी नैवेद्य खाऊनच मेला होता आणि काही दिवसापूर्वी या दोघांनी खूप मोठा दरोडा टाकला व ते सर्व पैसे घेऊन हे दोघं त्या पिंपळाच्या झाडाजवळ आले. तेव्हा या दोघांना चंदू गवळी आणि गावातील काही माणसांना पाहिले. यांना वाटलं की आता आपण पकडले जाऊ म्हणून या दोघांनी त्यांना भीती घातली. सर्व पळून गेले पण चंदू गवळी तिथे पडला. या दोघांनी मिळून त्याला पण जीव मारलं व गावाच्या वेशीवर टाकलं. आता गावकऱ्यांसमोर सर्व हकीकत समोर आली होती. काही गावकरी तर रागाच्या भरात त्या दोघांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले. पण पोलिसांनी व एकदंतांनी सर्वांना शांत केले. काही वेळाने पोलीस त्या दोघांना घेऊन जातात. नंतर सरपंच एकदंत यांच्याकडे येतात आणि म्हणतात, एकदंत तुम्ही आमच्या गावावरचं खूप मोठं संकट दूर केलं. तुमचे उपकार कसे फेडावे तेच कळत नाही. आणि सरपंच एकदंत यांच्या पाया पडायला वागतात. एकदंत त्यांना उठवतात आणि म्हणतात, अहो हे तर माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. माझ्या पाया पडून मला शर्मिंदा करू नका. तुम्ही आमची इतकी मदत केली, यांची परतफेड आम्हाला करावी लागेल ना. म्हणून आम्ही गावकऱ्यांनी असं ठरवलं आहे की तुम्ही हप्ताभर इथे थांबा, आम्हाला पण पाहुणचाराची संधी द्या. तेवढ्यात एकदंत यांचा फोन वाजतो. समोरून केशव बोलत असतो. 5 मिनिट बोलणं झाल्यावर एकदंत सरपंचांना सांगतात, मला काही काम असल्यामुळे तात्काळ पुण्याला जावं लागेल. नंतर कधीतरी आपण भेटल्यावर करा मग पाहुणचार. आणि नंतर एकदंत सर्वांचा निरोप घेतात. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात.
पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।